आपल्याकडे आजही मेलेल्या व्यक्तीचे अंत्यविधी आणि सर्व क्रियाकर्म व्यवस्थित केले जातात, पण काय होईल जर आपण एखाद्या मृत व्यक्तीचे एका वर्षानंतर होणारे श्राद्ध केलेच नाही। आपला आजचा हा अनुभव याच संबंधी आहे। आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने सांगितलं असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची माझ्याकडे विनंती केली आहे। आज आजीला जाऊन तब्बल 3 वर्ष पूर्ण झाली होती आणि आज ती पुन्हा माझ्या स्वप्नामध्ये आली होती आणि नेहमीप्रमाणे एकच वाक्य बोलत होती, विसरलास ना, विसरलास ना मला। आणि मी झोपेतून खडबडून जागा झालो। रात्रीचे 3 वाजलेत। घड्याळाची टिकटिक एखाद्या काट तलवारीप्रमाणे कानावर वार करत आहे आणि आता परत झोप लागणं अशक्यच। आजीचे ते शब्द कानामध्ये वारंवार घुमत होते आणि डोक्यात एकच विचार होता, कशामुळे कशामुळे हे स्वप्न नेहमी मला याच दिवशी पडतं आणि मी असा बेचैन होऊन जातो। ह्या विचारांमध्येच ती रात्र संपली। सूर्याची कोळी किरण डोळ्यावर पडताच मला थोडासा धीर आला आणि मी अंथरुणातून उठून आपल्या रोजच्या कामाला लागलो। मी एका कंपनीमध्ये जॉब करत होतो। बऱ्याच वेळा मला कंपनीतनं यायला उशीर व्हायचा। एके रात्री मी कंपनीवरनं घरी जात असताना बसस्टँडजवळ असलेल्या स्मशानाजवळनं जात होतो। कडाक्याची थंडी पडलेली आणि मी ऑफिसवरनं एकटाच घरी चाललो होतो। माझ्याकडे बाईक नसल्यामुळे मला पायीच घरी जावं लागत होते आणि जवळपास रात्रीचे 11-11:30 झाले असल्यामुळे त्यावेळी कसली रिक्षा किंवा कोणतं वाहनही मिळणार नव्हतं। त्यामुळे कानामध्ये हेडफोन टाकून गाणे ऐकत ऐकत मी घरी चाललो होतो। बसस्टँडपासून पुढे जाऊन मी त्या स्मशानाजवळ जात असताना तिथे मला एक म्हातारी बाई पाठमोरी उभी दिसली। का कोण जाणे, त्या बाईला मी ओळखतो असंच मला वाटत होतं, पण मी त्याकडे दुर्लक्ष करत पुढे चालू लागलो। काही पावले पुढे गेल्यानंतर त्या हेडफोनच्या गाण्यांच्या आवाजातनंही मला असं वाटू लागलं की कुणीतरी मला मागून आवाज देत आहे। त्यामुळे मी एक हेडफोन कानातनं काढला आणि मागे वळून पाहिलं आणि तोच माझ्या अंगावर सर्रकन काटा आला। ती बाई जितक्या वेळेची पाठमोरी उभी होती ती आता माझ्याकडेच बघत होती आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून माझीच 3 वर्षापूर्वी मयत झालेली आजी होती आणि ती आताही एकच वाक्य बोलत होती, विसरलास ना, विसरलास ना मला। मला धरधरून घाम फुटला होता आणि माझ्या तोंडातनं शब्दही व्यवस्थित बाहेर येत नव्हते। मी पार घाबरून गेलो होतो, तरीही जीवाच्या सगळ्या आकांताने मी ओरडलो, काय झालंय, काय हवंय तुला, काही चुकलंय का माझ्याकडनं? त्यावेळा ती फक्त एकच गोष्ट बोलली, श्राद्ध। आणि ती त्या हवेमध्ये कुठेतरी विलीन झाली। झोपेतून खडबडून जागा व्हावा त्याप्रमाणे मी अचानक भानावर आलो आणि माझ्या लक्षात आलं की आजीला जाऊन तब्बल 3 वर्ष झालीत, पण आम्ही किंवा आमच्या काकांनी कोणीही तिचं श्राद्ध घातलं नव्हतं। मॉडर्न विचाराचं असल्यामुळे आमच्याकडं कोणीही श्राद्ध वगैरे या गोष्टीला मानत नव्हतं, पण कदाचित त्यामुळेच हा त्रास मला होत होता। मी दुसऱ्या दिवशी क्षणाचाही विलंब न करता माझ्या ओळखीच्या एका गुरुजींकडे गेलो आणि त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यावर त्यांनी मला उपाय सांगितला की तू लवकरात लवकर तुझ्या आजीचं श्राद्ध घालून टाक, म्हणजे तुला कधीही परत अशा अडचणींना सामोरे जावं लागणार नाही। त्यांचं ते बोलणं मला पटलं आणि मी त्याप्रमाणे आजीचं श्राद्ध घातलं। त्यानंतर कधीही मला परत
आजी दिसली नाही। कथा आवडली असल्यास लाईक करा, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकनही दाबा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला भविष्यात मिळत राहतील। त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांनाही शेअर करा। धन्यवाद।